दिल्लीमध्ये नेते बसलेले ते दिल्लीला जातात. पवार साहेब आमचे मुंबईला आम्हाला भेटतात, पुण्याला भेटतात, दिल्लीला भेटतात आणि कधीही भेटतात. अनेक दिवसांनी कोणी तर ती बातमी होते, आमची बातमी होत नाही. जे पक्षाचे ते महत्वाचं योगदान अगोदर पार पाडलं की मग लोकांची इच्छा पूर्ण होतील. दिल्ली दरबारी नाना पटोलेंनी टीका केली आहे की हे दोघे जण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीत उतरा करण्यासाठी असं आहे की दिल्लीमध्ये त्यांचे वरिष्ठ नेते असतात त्यामुळे ते जाणार. काँग्रेसने जात सातत्यानं खरगे साहेबांना भेटायला, राहुल गांधींना भेटायला, सोनियाजींना भेटायला जातातच. ज्या ज्यावेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला जावंच लागतं. त्याच्यामुळे यांचे दिल्लीमध्ये नेते बसलेले ते दिल्लीला जातात. पवार साहेब आमचे मुंबईला आम्हाला भेटतात, पुण्याला भेटतात, दिल्लीला भेटतात आणि कधीही भेटतात. आम्ही मागितले त्यांची वेळ तर आम्हाला सहज ते भेटतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नवल नसतं. परंतु हे एकदा जर गेले अनेक दिवसांनी कोणी तर ती बातमी होते, आमची बातमी होत नाही. कारण साहेब सातत्यानंच सगळ्यांना भेटत असतात. पवार साहेब महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्र्यांसाठी स्पर्धा बघायला मिळते. कधी आता दोन दिवसापूर्वी नाना पटोलेंचं वाढदिवस निमित्त त्यांना बोलणी झाली. त्याच्यावर भावी मुख्यमंत्री मागे आदित्य दादा, सुप्रिया सुळे चांगल्या प्रत्येकाने जे आहे प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्री होण्यासाठी जे आहे प्रयत्न केले पाहिजे आणि प्रत्येक नेत्याने सुद्धा स्वतः मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. पण त्यासाठी जे आहे जे योगदान द्यायचं आहे पक्षाला आणि जास्त आमदार निवडून आणायचे पक्षाचे ते महत्वाचं योगदान अगोदर पार पाडलं की मग लोकांची इच्छा पूर्ण होतील. पण नुसतं बोलून काय होणार नाही ना. शिंदे भाजप एकत्र निवडणूक असं आहे की ते त्यांचं जे आहे अज्ञान आहे. एक तर जे आहे आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नगरमध्ये साजरा करतो. काय कारण आहे? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे आहेत हे कार्यक्रम झाले पाहिजेत हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण ज्या ज्या भागामध्ये आपण जातो त्या तिथे तिथे जे आहेत कार्यकर्ते एकत्र येतात, बोलतात, त्यांचे प्रश्न समजतात आणि आपलं सुद्धा मत जे आहे तिथल्या लोकांपर्यंत पोहोचतो हा त्याचा उद्देश आहे. दुसरं जे बोलतायत की आता निवडणुका आल्या म्हणून राष्ट्रवादी जागी झाली ओबीसीची, तुम्ही आतापर्यंत काय करत होता? अरे छगन भुजबळ ओबीसीचे आणि ओबीसीचे लोक या खानविलकर कोर्ट पासून सतत लढता आहे. आरक्षण संपूर्ण आहे म्हणून झगडता आहे. भिडेवाड्यासाठी झगडतो आहोत. जशा स्वयं योजनाने साधार योजना आहे तशी आधार योजना विद्यार्थ्यांसाठी ज्यांना वसतिगृहामध्ये जागा मिळाली नाही तर मराठा समाजाचे सारथी आणि बारटी दलित समाजाचे त्या विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार रुपये मिळतात. तर आम्ही सांगितलं एक तर आमचे जे आहेत आमची सुद्धा वसतिगृह तुम्ही बांधणार आहात ती वसतिगृह बांधा ओबीसींची आणि तोपर्यंत त्यांना जसे पैसे मिळतात 60 हजार तसे ह्या विद्यार्थ्यांना द्या. आणि त्याबद्दल जे आहे फडणवीस जे आहेत आमचे उपमुख्यमंत्री त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही जरूर हे करू म्हणून मान्यता देईल. परंतु आता 5 महिने झाले त्याच्यावर काही वाक्यता नाही, काही निर्देश आदेश नाही. हे सगळं आम्ही लढतो आहोत. मध्यंतरी जे आहेत सावित्रीबाई फुलांच्या संदर्भामध्ये काही अर्वाच्या असं जे आहे भाष्य केलं गेलं आम्ही लढलो. सावित्रीबाई पंचे आणि देवी अहिल्याबाई होळकरांचे पुतळे तुम्ही हटवले. ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही लढत असतो. त्यावेळेला तुम्ही सगळे गप्प बसता आणि आमच्याबरोबर हे सुद्धा नाही. त्यामुळे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीच्या बाबतीत अतिशय सतर्क आहेत आणि कोणी त्याचं सर्टिफिकेट द्यायची आम्हाला आवश्यकता नाही.